निखिल रामन यांची. पाऊस चालू झाला ना तिला खूप थंडी वाजते, त्यामुळे अशी बसले की जवळ येऊन बसते. हॅलो, नमस्कार. मी प्रतिभा, तुम्हा सर्वांचं स्वागत करते आपल्या चॅनलवर, ज्याचं नाव आहे व्लॉगर परी. तर आपल्याकडे कसं नवीन वस्तू आल्यानंतर पहिल्यांदा त्याची पूजा केली जाते, त्याप्रमाणे मी आज गॅस शेगडी आणली, तसंच त्याला हळदी कुंकू लावले आणि त्याची पूजा केलेली आहे. त्यानंतर मी पहिल्यांदा गोड म्हणून चहा बनवला होता, त्यानंतर जेवणातही आज आपण काहीतरी एक मस्त असं गुलाबजामुन बनवणार आहे, भेंडीची भाजी, डाळ आणि संध्याकाळी आपण पनीर देखील बनवणार आहे, नक्की बघा. आणि मी 3 बर्नरची शेगडी घेणार होते, पण 3 बर्नरची नाही घेतली, कारण त्याची फारशी काही गरजेची नाही आहे. आणि 2 बर्नरची ही जी बघितली ना, ही छान वाटली, सोबर वाटली. आणि एक सिंगल शेगडी माझी आहे शिल्लक, आणि जरी जेवण जास्त करायचं असेल तर तरी देखील ती दुसरी शेगडी आहे माझ्याकडं चौकोनी, ज्यात मी 50-100 माणसांचं जेवण करू शकते. त्यामुळे म्हटलं मग रोजच्या जेवणासाठी एवढं 3 बर्नर, कारण माझ्याकडे आता 4 बर्नरची होती ना, तर 2 बर्नर जास्त करून वापरत नव्हते, त्यामुळेच ते पॅक झालं होतं. त्याला म्हटलं छोटीशी छान वाटते तेवढी ओट्यावर, म्हणून 2 बर्नरची घेतली. तर हे बघा शेगडी मी दाखवते, शेगडीची आपण हळदी कुंकू लावून पूजा केलेली आहे. त्यानंतर पहिल्यांदा चहा ठेवलेला आहे, तर चहात आपला उकळी आलेला आहे. मी तर बंद करते गॅस, आणि तुम्हाला ही शेगडी कशी वाटली ते नक्की सांगा. मला तर खूप आवडली, कारण मला असं जास्त असं इथे कचगड्या वगैरे अशा असणाऱ्या किंवा डिझाईन असणाऱ्या असं नको होतं किचकट, मला साधं सिम्पल असं आवडतं सगळं. त्यामुळे एकदम अशी प्लेन आहे, फक्त 2 शेगडे बर्नर आहे तिथेच फक्त आहे, बाकी सगळीकडे प्लेन आहे. बाकी तुम्हाला कशी वाटली ते सांगा. तर इकडे माझा भात झालेला आहे, त्यानंतर इकडे भेंडी टाकलेली आहे आणि इकडे डाळ टाकलेली. आपली डाळ झालेली आहे, आता उकळी येऊन 5 मिनिटात मी गॅस बंद. भेंडी पण होत आलेले, अजून 2 ते 3 मिनिट मला असं गॅसवर मी बारीक गॅसवर ठेवणार, म्हणजे आपली भेंडी पण तयार. आणि माझं सकाळचं जेवण झाल्यानंतर मी गुलाबजामुन वळायला केलं होतं, हे मी तयार प्रीमिक्स आणलं होतं त्याचं करते. आणि छोटे छोटे मी ह्यावेळी कसं छोटे छोटे अगदी गोळे नव्हते केले, मोठे मोठेच गुलाबजामुन केले होते, त्यामुळे त्या पॅकिंगमध्ये ना 40 गोळे होणार असं लिहिलं होतं, पण माझे 30 झाले, कारण मी त्याचा आकार मोठा केला होता. आणि मला हे गिट्सचं गुलाबजामुनचं खूप आवडलं, का माहिती आहे, कारण ह्याचं जे प्रमाण दिलेलं आहे, म्हणजे जे आपण चासणी म्हणतो पाक करतो साखरेचा, त्याचं पण प्रमाण होतं ना अगदी परफेक्ट होतं. म्हणजे मी हे 30 गुलाबजामुन टाकले आणि अर्धा पाऊण तासानंतर ते पूर्ण गुलाबजामुननं तर पाक शोषून घेतला होता, आणि थोडंसं देखील त्याचं पाणी खाली शिल्लक राहिलं नव्हतं. त्याचं काय होतं माहिती आहे, आपण इतर गुलाबजामुन घेताना आपण पाक काय जास्त आपण खात नाही, त्यामुळे ते शिल्लक राहतं, मग ते कशामध्ये चहामध्ये याच्यामध्ये असं घालून संपवावं लागतं. तर तसं मला अजिबात ह्यावेळी करायला नाही लागलं. मी बारीक गॅसवर असं सोनेरी कलरचं काढून घेतलं होतं, हे बघा मी साईज मोठीच ठेवली होती, आणि अजिबात पाक खाली शिल्लक नव्हतं, गुलाबजामुननं पूर्ण ते शोषून घेतलं होतं. आणि ते इतकं छान लागत होतं ना, असं अगदी असं मऊ अशी गुलाबजामुन आणि त्यात पाक भरलेला होता, त्यामुळे मला हे गिफ्ट्सचं ना खूप आवडतं. मी प्रत्येक वेळी तेच आणते, कधी कधी नाही मिळालं तर दुसरं आणते, नाही तर शक्यतो मी गिफ्ट्सचं आणते. तुम्ही एकदा ट्राय करून बघा, हे बघा आपलं सगळं झालेलं आहे, मस्त असे गुलाबजामुन दिसतात. चला तर सकाळचं जेवण तरी आपलं झालेलं आहे, अजून बाकीची थोडी कामं आवरायची, अजून देवपूजा करून घ्यायची, तर तीही मी पटापटा आवरून घेते. संध्याकाळी जेवणासाठी काय करायचं आहे थोडंसं ठरवून ठेवलेलं आहे, तर तेही बघा. तर आठवलेला भात दिसतं, मी पनीरची भाजी केलेली आहे. ओ, आपलं पनीर तयार झालेलं आहे. थोडंसं अजून मी 1 मिनिट ठेवणार आहे, गॅस बंद करते. आता फक्त आपल्या चपात्या करायच्या बाकी. तर मी इथे ना चपातीसाठीच पीठ मळून ठेवलं होतं, पण नंतर लक्षात आलं की चला म्हटलं आज वेळ पण आहे, निवांत आहे, आणि पनीरसोबत थोड्याशा पुऱ्या करूया. पण मी ह्यामध्ये रवा वगैरे अजिबात नाही घातला, आपण चपातीला कसं गव्हाचं पीठ फक्त मीठ आणि पाणी घालून मळून ठेवते, थोडंसं तेल लावून तसंच ठेवलं होतं. बघू म्हटलं ह्याच्या व्यवस्थित फुगणाऱ्या
पुरे येतात की पण छान आल्या होत्या आणि अगदी कलर पण अगदी व्यवस्थित आणि अशा टम फुगल्या होत्या. आणि आता अधिक महिनाही चालू झालेले आहे आणि श्रावण महिन्यातलं आपले अजून घराची साफसफाई पण करायचे, पण पावसाळा आहे त्यामुळे टेन्शन आले कारण भांडी वगैरे बाहेर उन्हात नाही घालता येत, त्यामुळे कुठं वाळवत ठेवायची आणि ते धुतल्यानंतर लवकर वाळत नाही आणि कोणी आता भेटत पण नाही घर झाडायला वगैरे, त्यामुळे मला झाडायचं म्हटलं की अगोदरच थोडंसं असं कधी व्हायचं कधी व्हायचं असं होतं, म्हणजे एकदा चालू केलं कामाला की काही वाटत नाही पण ते करे होईतोपर्यंत कधी व्हायचं कधी व्हायचं असं हुरहुर लागून राहिलेले असते. तर इथे माझ्या पुरात झालेले तर पहिल्यांदा मी निल्ला तर जेवायला वाढते कारण मला सवय आहे जेवण झालं की पहिल्यांदा मुलांना गरम गरम वाढायचं. आज त्याची तर आवडीची भाजी आहे पनीर, त्याला खूप आवडते भाजी पनीर. त्यांना असं म्हणतात की श्रावण जरी 2 महिना असेल तरी 17 ऑगस्टपासून जे श्रावण चालू होणार ना त्याचवेळी आपण जे सोमवारच्या पूजा वगैरे करतो शुक्रवार असतं म्हणजे जे काही व्रत वैकल्य असते ते 17 ऑगस्टपासूनच करायचे, आत्ताचा हा महिन्यात नाही करायचा, हा अधिक महिन्यातला आहे कारण श्रावण हा 2 महिने आलेला आहे ह्यावेळी, त्यामुळे पुढचा महिना जरी आपण पाळला तरी चालतं. म्हणजे तुमच्याकडे काय होणार आहे तुम्ही काय करणार आहे ते मला नक्की सांगा. मी तर म्हणते की 17 ऑगस्टपासूनच आपण श्रावण महिन्यात जे काही पूजा असेल तर म्हणजे श्रावण सोमवार वगैरे पकडते तर ते पकडायचं, तुम्ही सांगा की तुम्ही काय करणार आहात ते. आणि निला माहीत नव्हतं की मी पुऱ्या करणार आहे कारण मीही ठरवलं नव्हतं कारण मी चपातीच्या पिठाच्याच पुऱ्या बनवल्या, कारण पुऱ्या केल्या ते लक्षात आल्या तर ते म्हणाले मला अजून पाहिजे कारण तुमच्याकडे असं ऐका कारण आमच्याकडे कसं मुलांना एखादी भाजी किंवा काही आवडीचं झालं ना तेच खातात, मग भात खायला अजिबात नाही बघत. आणि आमच्या कोल्हापूर साईडला भात खाल्ल्याशिवाय जेवण पूर्ण झालं असं कधी थोडा का असं भात खायलाच पाहिजे, पण त्याचं असं आहे की आता पुरी आणि पनीर आहे ना तर तो भात नाही खात, पुरी आणि पनीरच खातो तो. आणि आमच्याकडे जेवणामध्ये भात हा असतोच, भात खाल्ल्याशिवाय जेवण पूर्ण होतच नाही असं म्हणतात, त्यामुळे तो अर्धा जेवल्यासारखं मला वाटतं ज्यावेळी तो असं चपाती भाजी पुरी भाजी असं खातो ना भात खात नाही त्यावेळी तो अर्धा जेवला आहे असं वाटतं. आणि आता मी त्याच्यापुरतंच बनवणार आहे आणि गॅस बंद करणार आहे, अजून ह्याने आलेले नाही तर ह्याने आल्यानंतर मी ह्यांच्यापुरते आणि माझ्यापुरते असं बनवणार आहे. तर आजचा व्लॉग मी इथंच थांबवते आणि तुम्ही जर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा नसेल तर करा आणि लाईक आणि शेअर नक्की करा. आणि तुम्हाला कसं वाटतं काही चुका होतात काही बदल करायचं असेल तर तेही मला सांगा, ते वेळ काढून बघता त्याबद्दल तुमच्या सर्वांच्या मनापासून धन्यवाद आणि शुभरात्री. मस्त आपलं पुरी पनीर आणि गुलाबजामुनचं ताट तयार झालेलं आहे या जेवायला.